खड्डा पडले, दोन्ही साइडला जर खड्डे पडले की ते जनावर आता व्यायला आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे असं जर तुम्हाला दिसलं, त्याचबरोबर हे असा सोट जर गाळलेला दिसला, हा सोट बघा, असा सोट जर गाळलेला दिसला असं, तर समजायचं की ही म्हैस व्यायला झाली. काही जनावरांमध्ये काय होतं की हे पाय जे असतात हे पाय सुजायला लागतात. आता बघा ह्या म्हैशीचे पाय सुजायला लागले. नमस्कार मंडळी, वेज दी डेअरी फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्याला ह्या व्यवसायात यायचं आहे त्याला परिपूर्ण माहिती मिळेल. यासाठी तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे प्रत्येक जे नवनवीन व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला त्याचा भरपूर असा फायदा होईल. आता ह्याच्या पलीकडे दुसरा एक मुद्दा की जो नवीन तरुण ह्या व्यवसायात येतो किंवा नवीन शेतकरी ह्या व्यवसायात येतो, तर ह्या व्यवसायात आल्यानंतर काय होतं, चुकून आपण म्हैस भरली जाते किंवा आपल्याकडनं सगळ्या कामाच्या गोंधळामध्ये आपल्याकडनं तिची डेट लिहिणं राहून जातं किंवा आपण विसरतो तिची डेट, किंवा कधी डेट तिची आहे किंवा ती व्यायची डेट तिची किती आहे. तर अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीचं निरीक्षणाद्वारे तुम्ही कसं ठरवलं पाहिजे की म्हैस आज किंवा उद्या येणार आहे, हे कसं ठरवलं पाहिजे? तर मी हे प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवलं, त्यातनं मग म्हटलं तुम्हाला एक योगायोग आला, त्याच्या माध्यमातून म्हटलं तुम्हाला सांगावं. आता कसं होतं, ज्यावेळेला म्हैस व्यायला झाली की सर्वप्रथम अशी घाण टाकते, म्हणजे सोटा गळतो, तिचा सोटा गळतो. एक दोन दिवस अगोदरपासून सोटा गाळायला सुरुवात होते, 2 ते 3 दिवस अगोदरपासून सोटा गाळायला सुरुवात होते. त्याचबरोबर ह्या इथे खड्डे पडतात, इकडे एक खड्डा पडलाय आणि या साईडला सुद्धा खड्डा पडलाय, तुम्ही बघू शकता इथे एक खड्डा पडलाय, इथे एक खड्डा पडलाय. म्हणजे ते काय होतं की जनावर हे त्यातलं जे जे वासरू आहे म्हणजे लहान रेडक आहे ते मागच्या बाजूला आलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं, लगेच आपण समजून घ्यायचं की इथं खड्डा पडले, दोन्ही साईडला जर खड्डे पडले की ते जनावर आता व्यायला आलेलं आहे, म्हणजे 1-2 दिवसात ते व्यायला आलेलं आहे. आणि ही इथे बघा पुढच्या साईडला की इथं खड्डे पडतात, ह्या इथे खड्डे पडतात आणि ते असं मागच्या साईडला हे होतं, इकडनं ह्या साईडला इथे खड्डे पडतात. त्याचबरोबर ह्या इथे कनाट असल्याचं, इथे कनाट असतं, हे कनाट तर ते शेपटीचं पूर्ण म्हणजे ते हड्डी असते, शेपटीची हड्डी या इथपर्यंत असते पूर्ण. मग इथं ते मोडल्यासारखं होतं, म्हणजे ते मोडत नाही पण ते आपल्याला वाटतं की मोडल्यासारखं हे होतं. आणि त्याच्यामुळे हे असं जर तुम्हाला दिसलं, त्याचबरोबर हे असं सोट जर गाळलेला दिसला, हा सोट बघा, असं सोट जर गाळलेला दिसला असं, तर समजायचं की ही म्हैस व्यायला झालेली आहे 1-2 दिवसात. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय, तर हे असा योनीचा भाग सुद्धा थोडासा थोड्या प्रमाणात सुजलेला असतो. मग हे अशा पद्धतीने ही रचना असते. काही जनावरांमध्ये काय होतं की हे पाय जे असतात हे पाय सुजायला लागतात. आता बघा ह्या म्हैशीचे पाय सुजायला लागले, इथून खाली पाय सुजलेले, तिथून खाली पाय सुजले, ते थोडंसं डिस्टर्ब होतंय तर मी तुम्हाला लांबूनच दाखवतो. मेन मुळात काय होतं, इथे खड्डे पडतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर जनावराच्या मागे खड्डे पडले की ते व्यायला झाले, 1-2 दिवसामध्ये ते व्यायला येतं. आणि ॲक्युरेट तुम्ही समजा आज येणार आहे का उद्या येणार आहे हे कसं तुम्हाला कळतं, की ते व्यायच्या अगोदर 1-6 तास अगोदर ते काय करतं की पातळ शेण टाकतं, म्हणजे भरपूर पातळ प्रमाणात, एकदम म्हणजे जुलाब झाल्यासारखं एकदम पातळ ते शेण टाकतं व्यायच्या 1-6 ते 7 तास अगोदर. मग त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं, तुम्ही शेणावरती लक्ष ठेवत चला की बाबा जी पिशवीतली जी घाण असते म्हणजे ते पुढे बाहेर फेकतं आणि नंतर त्याला मग ते प्रेस करायला ते योग्य पद्धतीने त्याला ते प्रेस करता येतं. त्यासाठी ते काय करतं, व्यायच्या 1-6 तास अगोदर ते घाण फेकतं. त्याचबरोबर ते चारा खात नाही, म्हणजे आज सकाळी जर समजा मी त्याला चारा टाकला होता, पशुखत टाकलं होतं, पण त्याने ते पूर्णतः चारा संपवलेला नाही, त्याने 50-60% चारा खाल्ला आणि ते तसंच परत ते राहून गेलं चारा. मग हे अशा पद्धतीने थोडंसं जरा ह्या गोष्टी बारकाव्याने आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे कोणासाठी, तर नवीन शेतकरी असेल किंवा नवीन तरुण असेल जो ह्या व्यवसायात येतोय त्याला ही माहिती ना. माझ्याकडनं मग सुरुवातीला अशा गोष्टी झाल्या की बाबा माझ्याकडनं डेट लिहायचं विसरून गेलं आणि ते परत लक्षातच येत नाही की ह्याची डेट कधी, मग ते जनावर येणार कधी आहे किंवा काय, ह्या गोष्टी माहीतच पडत नाहीत आपल्याला. तर त्यासाठी मी अशा म्हणजे निरीक्षण केलंय बारकाव्याने की बाबा जनावर व्यायच्या अगोदर ते कशा पद्धतीने बाबा त्याची हालचाल कशी असते, ह्या गोष्टींची मी थोडंसं जरा बारकाव्याने ती निरीक्षण केलं. त्यातनं मला ह्या गोष्टी दिसून आल्या, एक म्हणजे पाय सुजणे, इथे खड्डा पडणं, इथला कनाटा मोडणं,
इथे सूज येणं वरच्या भागात म्हणजे कानाटा मोडणं म्हणजे काय तर सूज येणं तिथे वरच्या भागात सूज येणं, त्याचबरोबर घाण टाकणं, काही म्हशींमध्ये पाय सुजतात. पाय सुजतात म्हणजे कसं तर एकदम पूर्ण म्हणजे असे मोठेचे मोठे पाय होतात तर ते घाबरून जायचं नाही, एकदम असं वाटतं की आपल्याला त्याच्या आत पायाच्या आतमध्ये पाणी झालं पण ते पाणी झालेलं नसतं, ते सुजलेले असतात. ते त्यांची लक्षणं असतात, दाखवायची लक्षणं असतात. तर पाय सुजतात काही म्हशींचे, काही म्हशींचं काय होतं की पातळ संडास करते किंवा मग इथे योनी सुजलेली असते. तर ह्या गोष्टींची थोडीशी बारकाईने तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा ह्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे. आता जर समजा तिचे पाय जर सुजले असतील आणि तिला जर जखम झाली तर त्यावेळी काय होतं की त्या पायाला जखम चांगली होती म्हणजे ती चिघळत जाते वारंवार. म्हणून त्यासाठी आम्ही काय केलं, व्यायच्या अगोदर एक दोन तीन दिवसात ही कालपासून सोटा काढते, कालपासून म्हणजे ही दोन तीन दिवसात ती व्यायला आलेली आहे म्हणजे दोन तीन दिवसात ती वेणार. म्हणून आम्ही काय केलं, लगेच त्याच्या खाली मॅट टाकलेला आहे आणि एक दोन तीन दिवस आपण तिला बाहेर सोडत नाही, मुक्त गोठ्यामध्ये सोडत नाही, तिला बांधून ठेवतो एका साईडला. आणि आता तिला हे मॅट ठेवलेलं आहे, मॅटवरती ती बसणार, बसेल उठेल, जेणेकरून तिला जर समजा पायाला जरी असेल किंवा कासेला हे लागता का म्हणून, पायाला जर लागलं तर जखम होऊ शकते, तुमच्या कासेला जरी लागलं किंवा थानांना जरी लागलं तर मस्टिटिस वगैरे होऊ शकतो, म्हणजे थान बाद होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मला मुद्दा सांगायचा आहे की मी आज एक नवीन म्हैस आणलेली आहे की तिचं अंग बाहेर येतंय. मग मी अशा विषयावरती काम करतोय की 100% अंग बाहेर येण्याला पर्याय आहे. शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी असं टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं की ह्या गोष्टीला सोल्युशन नाही आणि जनावर विकून टाकायचं. मग ते जे 60-70 हजाराचं 1 लाखाचं जनावर असेल तुम्ही, तर तुम्ही ते जनावर 20-25 हजाराला ते विकायचं, कत्तलखान्याकडे घालवायचं, ते अशा गोष्टी करू नका. तर ह्या गोष्टीला सोल्युशन आहे, तुम्हाला दाखवतो मी की त्याचे फोटोसुद्धा टाकतो कशा पद्धतीने ते बाहेर आलं होतं अंग आणि ते कशा पद्धतीने झालं. आता ही एक म्हैस आणलेली मी विकत, ते बघा अंग बाहेर येते दिसते थोडंसं. बऱ्यापैकी तिला रिझल्ट मिळाला चांगला, पहिला रू म्हैस आहे ही, पहिला रू म्हैस आहे आणि बऱ्यापैकी तिचं आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते बऱ्यापैकी ते आत दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळात ही असं एवढंसं भलं मोठंसं ते निघत होतं बाहेर, एवढंसं भलं मोठंसं ते बाहेर यायचं, पण ते वारंवार आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते आतमध्ये गेलं. आणि हे सर्वप्रथम करताना तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. असं नाही की बाबा तुम्ही आज गोळी दिली की उद्या ते आतमध्ये जाईल किंवा उद्या ती नॉर्मल होईल, अशा गोष्टी नसतात. ह्याच्यामध्ये कसं असतं की जर समजा तुम्हाला त्याच्यावरती मिनिमम एक तुम्हाला 15-20 दिवस महिनाभर तुम्हाला त्याच्यावरती काम करायला लागतं, महिनाभर त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तुम्ही काय करता, हा डॉक्टर आज आले आपल्या आमच्या गोठ्यात आले आणि त्यांनी ट्रीटमेंट केली आणि ते अंगच आत बसत नाही, ते परत येते. जवळपास ह्या म्हशीला आणून मला 1-1.5 महिना झाला आणि 1-1.5 महिन्यामध्ये मी तिच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने तिच्यावरती मी उपचार केले आणि उपचार करून आता माझ्याकडे एक गोळी चालू आहे. ती गोळी आपल्याला फक्त एक दिवसाआड अशी ती गोळी देतोय आपण आणि अशा पद्धतीने ते देऊन आपण ह्याच्यावरचा बऱ्यापैकी आजार कमी केला. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात एक फोटो टाकेन की मागच्या 15 दिवसापूर्वी म्हैस खाली पसरली होती आणि तिचं अंग किती बाहेर आलं होतं, जवळपास हे असं मोठ्या प्रमाणात अंग बाहेर तिचं आलं होतं, पण ते सुद्धा आपण आतमध्ये बसवून आपण त्याच्यावरती कंटिन्यू काम करत गेलो आणि त्यामुळे हे आपल्याला रिझल्ट मिळाला आणि 100% पूर्ण ते आत गेलेलं आहे. अजून 1 महिना तिला राहिला आहे व्यायला आणि ही म्हैस आपण 60-65 हजाराला आपण ती म्हैस आणली. ही ज्या आई पहिला रू म्हैस आहे ही आणि हिच्या आईचं दूध 8-8 लिटर होते एका टायमाला, दुसऱ्या तिसऱ्या वेळेला 8-8 लिटर दूध द्यायची. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांना थोडंसं की ह्याच्यामध्ये त्रास वाटला म्हणून त्या शेतकऱ्यांनी विकून टाकली. आज ह्या म्हशीची किंमत 1 लाखाच्या खाली नाही आहे, एवढी तिची कासेची रचना किंवा तिचं वैयक्तिक संपूर्ण स्ट्रक्चर हे खूप म्हणजे एक मॉडेल बघण्यासारखं मॉडेल आहे. पण आपण त्याला कमी पैशात त्यांना कुठे किंमत मिळत नव्हती तर आपण ती 65 हजार रुपयाला म्हैस आणली आणि त्याच्यावरती आपण ते पूर्ण म्हणजे औषधोपचार करून आज 85-90% आपण त्याच्यावरती सक्सेस मिळवलेला. तर कुठल्या शेतकऱ्यांनी तुम्ही घाबरून जाऊ नका की बाबा ह्याच्यावरती सोल्युशन नाही किंवा ह्याच्यावरती आपल्याला उपाय नाही, असं कुठेच नाही. तुम्ही डॉक्टरांशी संवाद करत राहा, त्यांच्याकडनं चांगलं मार्गदर्शन घेत राहा आणि त्याचबरोबर आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा. हे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. योगायोगाने ती म्हैस दाखवता मला ही म्हैस माझ्या गोठ्यामध्ये होती आणि तुम्हाला वाटलं की दाखवावं हे म्हैस, त्यासाठी मी ही तुम्हाला गोष्ट दाखवली. तर नमस्कार.
Thank you.